बालमित्रांनो, घार माहिती आहे का तुम्हाला? उंच उंच आकाशात उडते ती, आली का लक्षात? त्या घारीबद्दल मी तुम्हाला आज थोडे सांगणार आहे. घारीचा रंग हा तांबूस तपकिरी असा असतो. घारीला उंच उडताना आपल्या पंखांना आणि शेपटीला जास्त बळ म्हणजे शक्ती लावावी लागते. का बरं? कारण ती खूप उंच उंच उडते म्हणून. तिच्या अंगावर खूप पिसे असतात, पिसं पिसं असतात हां तिच्या अंगावर. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. घारीची शेपटी कशी असते माहिती का? तिची शेपटी खोलवर दुभंगलेली असते आणि त्यामुळे तिला आकाशात उंच उडताना सहज उडता येते. हां, आणि त्यामुळे ती आपल्याला ओळखता देखील येते. आलं का लक्षात? तिचा आवाज खूप कर्कश असतो. ती ओरडताना कर्कश ओरडते. अशी जोरात शिट्टी वाजवल्यासारखा तिच्या ओरडण्याचा आवाज असतो. घार मांसाहारी आहे. ती काय काय खाते माहिती का तुम्हाला? ती बेडबूक, मासे, सरडे, मटण किंवा कोणत्याही पक्ष्यांची पिल्ले ती खाते. ती आकाशात जेव्हा उंचावरून गिरट्या घालत असते त्यावेळेस हे तिचे सर्व खायचे खाद्य ती शोधत असते उंचावरून. माहिती आहे का? म्हणजे ती खाली येऊन आपले खाद्य शोधत नाही. आकाशामध्ये उडता उडताच ती आपले हे सगळे खाद्य शोधते. घारीचे अनेक प्रकार आहेत बरं का? एक असते साधी घार किंवा तिला काळी घार असे देखील म्हणतात. साधी घार म्हणजे जी आपण नेहमी पाहतो ती घार. आणि दुसरी आहे समुद्री घार किंवा तिला ब्राह्मणी घार असेही म्हणतात. ही घार आपल्याला समुद्राजवळ दिसते. ती समुद्रातील मासे खाते. समुद्र बघितला आहे का तुम्ही? खूप मोठा विशाल समुद्र असतो, हो की नाही? आता तिसरा घारीचा प्रकार कोणता आहे? तर तो कापशी घार किंवा काळ्या पंखाची घार. ही घार आकाराने लहान असते. म्हणजे आपला कावळा कसा असतो की नाही, कावळा असतो त्या आकाराची ती घार असते. याच्या शरीरावरील भाग करड्या रंगाचा असतो. तर खालचा भाग कसा असतो? तो पांढरा असतो. डोळ्यावर काळ्या रेषा असतात आणि तिच्या खांद्यावर आहे ना पांढरे डाग असतात. या घारीच्या पंखांचे टोक हे शेपटीपेक्षा लांब दिसते. माहिती आहे का? तिचे पंख हे शेपटीपेक्षा लांब असतात. आणि हे काय खाते माहिती आहे का? ती उंदीर, पक्षी किंवा किडे खाते. आलं मग लक्षात घारीची माहिती?